कोरेगावच्या बाबतीत लिहिले गेलेलं वास्तव लढाई आणि बरंच काय काय माळवदकरांचं नाव घेतलं जातं आहे ह्या पुस्तकाच्या संदर्भातले जे लेखक आहेत याच्याविषयी संभ्रम आहे. हा लेखक तोच आहे का की आणखीन कुणी आहे, काय माहिती आहे या संदर्भातली? मुळात एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस हे पुस्तक आलं तेव्हापासून आम्ही सर्वात प्रथम हे पुस्तक मिळवलं आणि पुस्तकात काय लिहिलं हे पाहिलं. पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आलं की हे पुस्तक पूर्ण दंगल घडवण्याच्या उद्देशाने, दोन जातीमध्ये तणावाने तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने लिहिलं होतं. मग एवढी मोठी झेप हे कालचं पोरग घेऊ शकत नाही, मग ह्याच्या मागं कोणतरी असेल, पण ह्याचा सूत्रधार कोण आहे, ह्याचा हेतू काय आहे, ह्याला पुन्हा दंगल घडवायची काय, ह्याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. कारण हा माळवदकर तेवढा मॅच्युअर नाही आहे, तेवढा हुशार नाही आहे. एक बालिश आणि लहान पोराचं डोकं एवढं मोठं का षड्यंत्र रचू शकत नाही, त्यामुळे ह्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. आणि शोध घेताना आम्हाला धक्कादायक माहिती समोर आली, ती म्हणजे RSS निगडीत असणारे सौरभ विरकर हे नाव आमच्या समोर आलं. आणि त्याचं आम्ही एकंदरी त्याचं इन मराठी या वेब पेजला त्याचा गेल्या वर्षी 4 जानेवारी 2021 रोजी एक लेख प्रसिद्ध झाला होता, त्याची लेखक म्हणून सौरभ विरकर हे नाव होतं. आणि त्याच्यामध्ये पुस्तकात असलेले पूर्ण संदर्भ लेख आणि त्या लेखात असणारे सौरभ विरकरांचा लेख तंतोतंत जुळत होता, जराही फरक नाही. त्यामुळे आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला की हे माळवदकरांनी चोरलंय किंवा कॉपीराईट केली, ह्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न. तर आम्हाला त्या ठिकाणी असं जाणवलं, त्या ठिकाणी आम्हाला असं जाणवलं की ते पुस्तकच विरकरांनी त्याला लिहून दिले. कारण त्याच्या विरकरच्या सोशल मीडियाच्या ॲक्टिव्हिटीज जर आपण पाहिल्यात तर त्या पुस्तकाचं लॉन्चिंगच्या वेळेस तो होता, पुस्तकाचं वितरण तो होता, विक्रक तो आहे, प्रकाशक तो आहे, सगळे अधिकार त्याचे आहेत. फक्त त्याने माळवदकरच्या नावाखाली पुस्तक खपवून दोन जातीमध्ये तेढ कसा निर्माण होईल हा प्रसंग केलेला आहे. मुळात तो 2008 दंगलीत होता का, आपल्याला ह्याचाही शोध घेणं गरजेचं आहे. कारण असण्याची शक्यता दाट आहे. आपण जर 2018 माळवदकरांचे जे पोस्ट बघितले तर चलो ओढू असे त्याच्यावर दिसून येते. म्हणजे माळवदकर, वीरकर, आणखीन कुणी हे सगळे ITCLद्वारे हे हँडल करत होते का, असे असेल तर फार गंभीर विषय आहे. त्यामुळं पुस्तकाचा मास्टर माइंड वीरकर आणि त्याच्या आणखी किती मास्टर माइंड ह्याचा शोध घेण्यासाठी त्या दोघांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि लवकरच आपण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही, जे आपण सगळ्यांनी काळजी घेतली, शांती सुव्यवस्था बिघडणार नाही याची आपण सगळ्यांनी दक्षता घेऊ, एवढं मी आपल्याला सांगतो. या दोघांच्याही संदर्भामध्ये तुम्ही काही पोलीस कंप्लेंट केली का, किंवा जर ITच्या मार्फत हे पसरवण्याचं होत असेल तर तुम्ही तसं सायबर क्राईमच्या संदर्भात काही माहिती घेतली आहे का? कसं आहे, 2018 यांनी दंगलीच्या वेळेस ITCLचा वापर केलेला होता. आत्ताचा जो पुस्तक लॉन्चिंग झालेला आहे त्या अत्यंत गोपनीय पद्धतीने वीरकरांनी लिहून माळवदकरांच्या नावावरती खपवलेला आहे. त्याचा हेतू काय होता हे पहिलं आपल्याला पाहिजे. त्या संदर्भात आम्ही रीतसर माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना तक्रार निवेदनार आहोत. आणि ऑलरेडी पुस्तकाच्या बाबतीत अक्षरपार्प पुस्तकाच्या लिखाणाबाबत आम्ही ऑलरेडी तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ह्याचा आम्ही पुरा पाठपुरावा करणार आहे जोपर्यंत ह्याचे उद्देश आणि हेतूचा माहिती पडत नाही. कारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची आम्ही काळजी घेतो. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं लेटर, पण पोलिसात रितसर तक्रार झालेली आहे का? आम्ही सर्व पुराव्यांशी पोलिसात देखील जाणार आहोत.